लाल लोचन भये लरन की स्फुरण सो हास अट्टाट करी हनत हरत दैत्य को. कुठल्याही स्त्रीनी ठरवलं जिद्दीनी काही करायचं तर ती नक्की ते पूर्ण करू शकते. पायोजी मैने राम रतन धन पायो, पायोजी मैने राम रतन धन पायो. मी सर्व महिलांना असं नक्की सांगेन की तुम्ही उत्तम स्वाभिमानाने जगा. घरामध्ये, समाजात, जगामध्ये सर्व ठिकाणी जेव्हा स्वाभिमान आपला जिवंत असतो आणि एक स्त्रीच समाजाला हे सगळं शिकवू शकते, त्यामुळं स्त्रीनी स्त्रीला मान द्या, म्हणजे घरामध्ये पण तुमचा मान राहील, नाहीतर नक्की राहणार नाही. आणि सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. या निमित्ताने कुठला अभंग तुम्ही? नक्की नक्की मी स्त्रीचाच रचलेला अभंग गाईन आणि तो आहे म्हणजे संत मीराबाईंचा. हा, कारण रामनवमी येती आहे, रामनवमी अगदी तोंडावर आहे, त्यामुळं एका मीराबाईंनी जे रामाचं वर्णन केलेलं आहे ते नक्की गाईन. हा, पायोजी मैने राम रतन धन पायो, पायोजी मैने राम रतन धन पायो. मीरा के प्रभु गिरिधर नागरा, मीरा के प्रभु गिरिधर नागरा, मीरा के प्रभु गिरिधर नागर हरख हरख जस गायो, हरख हरख जस गायो. पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन, राम रतन धन, राम रतन धन पायो. नवीन येणाऱ्या महिलांना मी हेच सांगू इच्छिते की त्यांच्या मनामध्ये जे करायचं आहे, तुमचं जे ध्येय असेल, त्याला 100% झोकून मेहनतीने पुढे जा आणि बाकीची परिस्थिती आपोआप तुमच्याबरोबर साथ द्यायला लागते ज्यावेळेला तुम्ही ते पूर्णपणे स्वतःच्या चिकाटीने आणि जिद्दीने ठरवलेलं असतं करायचं. आणि एकदा तुम्ही जिद्द कुठल्याही स्त्रीनी ठरवलं जिद्दीने काही करायचं तर ती नक्की ते पूर्ण करू शकते. महिला दिनानिमित्त मी पुरुषांना असं सांगू इच्छिते की प्रत्येक स्त्रीमध्ये पार्वती असते, सरस्वती असते, लक्ष्मी असते आणि तशी दुर्गा पण असते. कृपया तिच्यावर दुर्गा बनण्याची वेळ कधी आणू नका, कारण ती जर दुर्गा बनली तर तिची शक्ती किंवा तिचं तेज तुम्हाला सहन होणार नाही. आणि या नोटवरती मी कथक नृत्यांगना आहे तर कथकमध्ये काली मातेचं वर्णन करणारं फार सुंदर एक कविता आहे ज्याच्यामध्ये तिला शंकराची अर्धांगिनी म्हटलं, या संपूर्ण जगाची माता, आपल्या सिंहावर आरूढ होऊन हातामध्ये तलवार घेऊन राक्षसांचा नाश करायला निघालेली अशी ही रणरागिणी. शंभू अर्धांग जग जगत की जननी चली, सिंह चढ़ी कोप भरी धावत समर को, दंत की चमक द्युति दामिनी दमंक, सिर मुकुट गले माल अति सोहे रतन सो, भृंग समकेश लट लटके भुज दंड पर मानो ग्रसत फणी आज मुख चंद्र को, लाल लोचन भये लरन की स्फुरन सो हास अट्टाट करी हनत हरत दैत्य को, प्रबल प्रचंड द्युति चंड चामुंड धरी झटकी चेहरात मही पटकी मार्यो, ब्रह्मादि इंद्रादि सनका आदि देवादि कृत धन्य जस गान गायो, जय तु जय, जय तु जय, जय माँ शिवानी, जय तु जय, जय तु जय, जय माँ भवानी, जय तु जय, जय तु जय, जय माँ तु दुर्गे, जय माँ तु दुर्गे, जय माँ तु जय तेरी जय. सगळ्यात पहिलं मी तुम्हा सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. आणि आज महिला दिनानिमित्त आज आम्ही वाडेश्वरला आलेलो आहोत आणि उत्तम आमची सकाळ आज वाडेश्वरला झालेली आहे. आम्ही खूप मस्तपैकी ब्रेकफास्ट वगैरे खूप छान केलेला आहे. आणि महिलांना, जसं की तुम्ही मला प्रश्न विचारला की सोशल मीडियावरती कलेला घेऊन खूप साऱ्या गोष्टी सुरू आहेत, तर मला जास्त काही नाही बोलायचं, मला एवढंच बोलायचं आहे की लावणी
ही मला पण खूप आवडते आणि लावणी ही महाराष्ट्राची शान आहे. आणि जसं लावणीला महाराष्ट्राची शान बोलतो तशी एक स्त्री पण महाराष्ट्राची शान आहे. सो तिला तसंच जपलं पाहिजे, तिला तसंच अभिमानाने आपण वागवलं पाहिजे. आणि कला ही एका स्त्री असू किंवा पुरुष असू, ही कला त्यांनी एकदम चांगल्या पद्धतीने लोकांसमोर आणली पाहिजे, जेणेकरून लोकांना त्याचा अभिमान वाटला पाहिजे आणि लोकांनी पण त्या कलेला एका कलेच्या दृष्टिकोनातूनच बघितलं पाहिजे, वेगळ्या दृष्टिकोनातून नाही बघितलं पाहिजे. सो येस, एक कला ही आपली आहे, ती जपली पाहिजे आपल्या सर्व पब्लिकने.